हानी सुरू आहे. पाकिस्तानमध्ये झालं त्याला जबाबदार नरेंद्र मोदींच्या ची धोरणं, निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं. हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे, मुसलमानांना टार्गेट करायचं, प्रार्थनास्थळं खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतोय लक्षात घ्या. आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे, मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार हल्ले थांबवावेत, कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत, किंवा अन्य देशात. इंदिरा गांधी 1971 साली जेव्हा बांगलादेश पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला, सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांगलादेशींचंही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण दिलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला. तुमच्यात ती हिंमत आहे? काश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहेत, मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता. एक आहे तो सेफ आहे, जाव बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा. हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी, सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय